अनेक राजकीय पक्षांमध्ये आता नवी नेतृत्व उदयाला येत आहेत, युवा नेतृत्व उदयाला येत आहेत आणि असंच एक युवा नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं, ते म्हणजे रोहित पवार. रोहित पवार सध्या सुद्धा आपल्या सोबत आहेत. रोहित, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्र न्यूजमध्ये. आणि खरं तर खूप महत्वाची आताची ही वेळ आहे, लोकसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो आता उद्या लागणार आहे, मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोल जे जे अंदाज आहेत ते बांधले गेले आणि एनडीएला, भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असं बऱ्याच एक्झिट पोलमधनं अंदाज बांधण्यात आलेला आहे. सर्वात आधी तुम्हाला त्याच्याविषयी नेमकं काय वाटतं आणि मुळात एक्झिट पोलवर तुमचा कितपत विश्वास आहे? नाही, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झिट पोल, जसं तुम्ही म्हणाला तो एक अंदाज असतो आणि आज जर आपण एक्झिट पोल म्हणजे कालपासून जे चर्चेत आले त्याच्यामध्ये नक्कीच एनडीएला कुठंतरी एक असा झुकत माप दिल्यासारखं वाटतंय. पण 2004 म्हणजे जेव्हा शायनिंग इंडियाचा विषय हा बीजेपी सरकारने मोठ्या प्रमाणात घेतलेला तेव्हा लोकांना असं वाटलेलं आणि एक्झिट पोलचं पण म्हणणं होतं की 2004 बीजेपी परत सत्तेत येईल. पण तसं झालं नाही, तिथं आघाडी पुढे आली. त्यानंतर 2009 परत एक्झिट पोलला असं वाटलं की कुठेतरी बीजेपी 2009 सत्तेत येईल. पण तसं काय झालं नाही, तिथं परत आघाडी आली. आणि 2014 जर तुम्ही बघितलं तर तिथं हे जे सर्व पोल होते ते असं सांगत होते की बीजेपी सत्तेत येईल पण त्यांना एवढं मताधिक्य मिळणार नाही. पण झालं उलटच. त्यामुळे मी एवढंच म्हणेल की ती एक विशिष्ट पद्धत असते एक सर्वे करण्याची, त्यातून अंदाज काढण्याचा. त्यामुळे तो अंदाज खरा होईल असं नाही. आणि अंदाज काढत असताना एक गोष्ट अजून एक समजून घेतली पाहिजे की तिथे असणारे जे लोक असतात जेव्हा ते मतदानाला जातात, एक सर्वेचा एक अजून एक पद्धत असते की मतदान केल्यानंतर जेव्हा ते लोक बाहेर येतात तिथं त्यांना विचारलं जातं अरे मतदान तू कोणाला केलंस, तेव्हा ते शेवटी सर्वसामान्य लोक हे कुठेतरी दबावाखाली असतात आणि आल्या आल्या ते म्हणतात की समजा आता सत्तेत बीजेपी तर त्यांचं नाव लगेच ते घेऊन जातात, त्याला सायलेंट वोटर म्हणतात. त्यामुळे उद्या सर्वांना आपल्या सर्वांना कळेलच की लोकांचा कल हा आघाडीकडे होता, त्यामुळे उद्याचे रिझल्ट हे फार वेगळे असतील. रोहित, पण वैयक्तिकरित्या एक्झिट पोल विषयी काय वाटतं, म्हणजे विश्वासार्ह आहेत एक्झिट पोल असं वाटतं? तुमचा स्वतःचा विश्वास आहे का? नाही, हे बघा, मी पद्धतीमध्ये जाणार नाही पण जे आकडेवारी ते दाखवतात त्याच्यावर नक्कीच मला विश्वास नाहीये. आणि आज जर आपण बघितलं की त्यांनी युतीला ते कुठेतरी 350-300 आसपास कुठेतरी त्यांनी आकडा दाखवलाय. वैयक्तिक लेवलला तुम्ही जर मला विचारलं आणि मी जेव्हा लोकांशी चर्चा करतो, पत्रकारांशी बोलतो, तिथे काही जे अभ्यासक असतात ह्यांच्याशी बोलल्यानंतर मला असं वाटतं की युतीला हा 240 आकडा क्रॉस करणं फार अवघड होणार आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की उद्या चित्र फार वेगळं असेल आणि आघाडीला नक्कीच तिथं कुठेतरी इलेक्शन त्यांचं गव्हर्नमेंट फॉर्म करण्याची संधी ही मिळेल असं मला वाटतं. बरं, ईव्हीएम विषयी सध्या खूप बोललं जात आहे, ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित केलं जात आहे. विरोधी पक्षातले जवळपास 22 विरोधी पक्ष जे आहेत ते ईव्हीएमच्या विरोधात आहेत. व्हीव्हीपॅटची मतमोजणी आधी करा अशी मागणी करतायत, मात्र ती मागणी फेटाळून लावण्यात आलेली आहे. ईव्हीएमवर इतका संशय का घेतला जातोय? आपलं नेमकं या संदर्भातलं काय मत आहे? हे बघा, आता ईव्हीएम मशीन जे असतं ते शेवटी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. एका मोबाईल सारखी, एखाद्या टीव्ही सारखी, नाही तर एखाद्या सॅटेलाइट सारखी ती गोष्ट आहे. त्यामुळे काही जे अभ्यासू लोक आहेत ज्यांनी या ईव्हीएम मशीनवर अभ्यास केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की या ईव्हीएम मशीन कुठेतरी हॅक ह्या करता येतील. म्हणून खरं तर तुम्ही जर बघितलं की ती चर्चा तिथं कुठेतरी सुरुवात झाली. पण एक ईव्हीएम मशीन एक भाग झाला आणि दुसरा विषय की तिथं ज्या चिठ्ठ्या असतात म्हणजे ते व्हीव्हॅट त्याला ज्या चिठ्ठ्या असतात ज्या आपण बटन दाबल्यानंतर जी प्रिंटआउट निघते ते मोजण्यासाठी मला असं वाटतं की जर कोणाला आक्षेप असेल आणि तिथं एखादा जर तिथं उमेदवार असेल आणि त्याला जर ते मोजण्याची असेल तर तो अधिकार त्याला मिळावा. मी समजू शकतो ते न्याय प्रविष्ट असेल आहे, त्यामुळे त्याच्यात मी जास्त काय बोलणार नाही. पण शेवटी एखाद्याला जर वाटत असेल की नाही माझ्या बाबतीत कुठेतरी चूक झाली, ते मला फक्त मोजण्याची संधी मिळाली, ती द्यायला हरकत नाही असं एक वैयक्तिक लेवलला मला वाटतं. त्यामुळे ही जी चर्चा आहे ती कुठेतरी एक टेक्निकल लोकांनी सांगितलेली गोष्ट. आणि जर गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं की समजा नागपूरमध्ये एक जो तिथं जो स्ट्रॉंग हाऊस असतं तिथं जो व्हिडिओ कॅमेरे लावलेले जातात तर एक कुठेतरी आक्षेप घेतल्यानंतर व्हिडिओचा 2 तासाचा जो
कालावधी तो कुठेतरी तिथं गायब केल्यासारखा वाटतोय. त्यामुळे त्या 2 तासात झालं काय हे कोणाला माहीत नाही. काही व्हिडिओज येतात, काही फोटोज येतात की कुठेतरी ईव्हीएम काही लोक प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन झाले, अशा वेगवेगळ्या गोष्टी आता त्या खऱ्या खोट्या हे तिथे असणारे लोकच ठरवतील. पण अशा गोष्टी बघितल्यानंतर मग नक्कीच आपला कुठेतरी आपल्या मनात वाटतं अरे काही चुकीची गोष्ट चालली आहे का. त्यामुळे लोकशाहीचा विचार करताना अशी एखादी बातमी जर समोर आली तर मग कुठेतरी आपल्याला भीती वाटते. रोहित, मात्र एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं ईव्हीएमच्याच विषय विचारायचा आहे, तो म्हणजे ईव्हीएमवर संशय तर घेतला जातोय, शंका उपस्थित तर केली जाते, मात्र शरद पवारांनी जे विधान केलं त्या विधानानंतर सगळीकडे ईव्हीएमच्या बाबतीत चर्चा सुरू झाली. शरद पवार असं म्हणाले होते की घड्याळाचं बटन दाबलं तरी मत भाजपला कमळाला गेल्याचं त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेलं आहे, त्यामुळे शंका रास्त आहे. तर दुसरीकडे अजित पवार असं म्हणाले की 3 राज्यात ज्या वेळेला काँग्रेसला सत्ता मिळाली त्यावेळेला ईव्हीएम विषयी शंका उपस्थित केली गेली नाही, त्यामुळे एक प्रकारे या दोन्ही वेगवेगळ्या मतांमुळे किंवा वक्तव्यांमुळे संभ्रम आणखीन वाढला. या संदर्भात नेमकं काय वाटतं, जी शंका व्यक्त केली जाते ती रास्त आहे असं काही जणांचं म्हणणं आहे, काही जणांचं म्हणणं आहे की शंका उगाच उपस्थित केली जाते, नेमकं निश्चित त्याबद्दल काय बोलावं असं वाटतंय? नाही, तुम्हाला पार्श्वभूमी पण कुठेतरी समजून घेतली पाहिजे. जेव्हा पवार साहेब म्हणत होते की जेव्हा मी घड्याळाचं बटन दाबलं तेव्हा मतदान हे घड्या तिथं कमळाला गेलं असं साहेब म्हणाले, तेव्हा एक जे काही टेक्निकल लोक त्यांना भेटली त्यांनी त्यांना ते मशीन दाखवलं आणि त्यांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. हे एक इलेक्ट्रॉनिक गोष्ट असल्यामुळे ह्याला हॅक आपल्याला करता येतं आणि म्हणून समोर ती गोष्ट ठेवली. तेव्हा पवारसाहेब बोलून गेले की मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी ते मशीनचं ज्या पद्धतीने ते मशीन वागलं हे त्यांनी स्वतःहून त्याच्यावर ते वक्तव्य केलं, ते एक वक्तव्य झालं. आणि अजितदादांच्या बाबतीत जर तुम्ही बोललात तर अजितदादा बोलत असताना ते बोलून गेले की तिथं आता समजा अजितदादा जे कार्यकर्त्यांना बोलत होते तिथं कुठे ते चर्चा करत होते आणि तिथं चर्चा करत असताना जेव्हा आपण मोमेंटम असतो जेव्हा आपली इलेक्शन चालू असतं तेव्हा आपला कार्यकर्ता नुसतं ईव्हीएमचं कारण देऊ नये आणि जे आपली ताकदीली आपल्याला पळायचं आहे ते पळण्यासाठी दादा तिथं कार्यकर्त्यांना कुठेतरी बोलून गेले की अरे बाबा ईव्हीएम हा विषय सोडून दे, आता आपल्याला शेवटचा काळ आहे, काही दिवस राहिलेत, मनापासून ताकदीने आपल्याला काम करायचंय, त्यामुळे नुसतं कारण आज देऊ नका, उद्या काय होईल ते आपण नंतर बघू, फक्त आता कार्यकर्ता म्हणून तुम्हाला कुठेतरी कारण न देता हे पळायचंय, काम करायचंय. म्हणून पार्श्वभूमी जर बघितली तर त्याचं बॅकग्राऊंड आणि पार्श्वभूमी वेगळी होती आणि ते वेगळे विधान असं आपल्याला जाणवतं ऐकल्यानंतर. बरं रोहित, राज ठाकरेंच्या सभा झाल्या राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आणि या सभांना मोठी गर्दी होती. राज ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला थेट मदत केली असंच बोललं देखील गेलं. हा राज ठाकरे फॅक्टर चालला असं वाटतं का? बघा, राज ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा 2014 जेव्हा मोदी सरकार आलेलं तेव्हा राज ठाकरे साहेब स्वतः म्हणाले की एकदा संधी देऊन बघूया आणि आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं ज्या त्यांच्या सभा झाल्या त्या कुठे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी नाही झाल्या, पण त्यांचं जे मत मोदी साहेबांच्या बद्दल आणि शाह साहेबांबद्दल होतं त्याच्या विरोधात ते कुठेतरी तिथं सभा घेत होते, त्यामुळे नक्कीच त्याचं नुकसान हे बीजेपी शिवसेना मित्रपक्षाला झालं असेल. आता नुकसान जर एकाला होत असेल तर त्याचा फायदा नक्कीच दुसऱ्या पार्टीला झाला असेल आणि हे तुम्हाला उद्या सकाळी जेव्हा मतमोजणी चालू होईल आणि त्याचा जेव्हा आपल्याला रिझल्ट बाहेर येतील ते दिसेल. बिलकुल. आणि वंचित बहुजन आघाडीमुळे मतदानाची मतदारांबद्दलची समीकरणं बदलली का, एकूणच सगळी समीकरणं बदलली असं वाटतं का? आता वंचित आघाडीबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी त्यांच्याच एका कार्यकर्त्यांनी का पदाधिकारी कुठेतरी एक वक्तव्य देऊन गेले की तिथं वंचितचं ज्या पद्धतीने त्यांनी कॅन्डिडेट्स फाईल केले त्याचा फायदा हा बीजेपीला होईल असं त्यांचं म्हणणं होतं. पण शेवटी अकोला आणि आपण सोलापूरकडे लक्ष देऊ, आम्हाला विश्वास आहे तिथं आघाडीची म्हणजे आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे निवडून येतील. पण उद्याचं जर चित्र तिथं बीजेपी निवडून आलं तर जे काय त्यांचे कार्यकर्ते म्हणतात ते कुठेतरी खरं होईल. पण मला एक विश्वास असा आहे की समजा आपण जेव्हा हे रिझल्ट बाहेर येतील आणि आज जर आपण बघितलं तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी बीजेपीच्या विरोधात भरपूर काही गोष्टी बोलल्यात, राष्ट्रवादी आणि हे सर्वजण त्यांच्या बीजेपीच्या विरोधात होतं, त्यामुळे जेव्हा उद्याची आकडेवारी बाहेर येईल आणि तिथं कुठेतरी प्रकाश आंबेडकर साहेबांना असं वाटेल की अरे फायदा हा बीजेपीला कुठेतरी झाला तर नक्कीच मला असं वाटतं की ते त्यांचं ते धोरण विधानसभेला विचार करून बदलतील असा मला एक कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे. बिलकुल.
विधानसभेचा उल्लेख केलात म्हणून विधानसभेविषयी थेट प्रश्न विचारतो. विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार का? त्याबद्दलची तयारी तुमची सुरू झालेली आहे का? आणि नेमकं शरद पवार किंवा अजित पवार जे पक्षाचं नेतृत्व आहे त्यांचं तुमच्या विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दलचं काय मत आहे? नाही, एक तयारीबद्दल तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. एक, आपण विधानसभेचे असू द्या, जिल्हा परिषदचे असू द्या, खासदारकीचे असू द्या, लोकात जाऊन संवाद साधणं अतिशय महत्वाचं असतं, त्यांचे विषय समजून घेणं तितकंच महत्वाचं असतं, आणि नंतर मग ते विषय आपल्याला सोडवता कसे येतील याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न हे मला करावे लागतील आणि ते कोणालाही करावे लागतात. त्यामुळे तयारी जर तुम्ही मी विधानसभेचं डोक्यात घेऊन तयारी न करता मी लोकांकडे जाऊन फक्त एक विषय समजून घेतो, त्यामुळे नक्कीच मला जेव्हा संधी हे माझ्या वरिष्ठ पार्टीचे वरिष्ठ लोक देतील तेव्हा ती संधी मी घेईल आणि नक्कीच लोकांच्या विश्वासाने मी निवडून येईल आणि त्यांच्यासाठी जे काय मला एक कार्यकर्ता म्हणून करता येईल, एक लोकप्रतिनिधी म्हणून करता येईल, ते प्रामाणिकपणे मी करत राहील. एवढंच खरं तर मला आज इथं सांगायचं आहे. बिलकुल. आणि एक युवा नेतृत्व तुमच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता उदयाला येत आहे, पण अनेक ठिकाणचे जे आहेत वक्तव्य सुरू आहेत, अनेक ठिकाणी अनेक चर्चा सुरू आहेत. शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं अशी देखील एक चर्चा आहे, त्याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? तुम्हाला यात काही तथ्य वाटतं? बघा, लोक काय बोलतात, काय विधानं करतात याच्याकडे खरं तर मी खरं जास्त लक्ष देत नाही, पण शेवटी पवार साहेबांच्या विचाराला आम्ही सर्वजण चालत असतो, कुटुंब चालत असतं, पार्टी चालत असतं, आणि लोकांना जर वाटत असेल की एखादा कार्यकर्ता, माझ्यासारखा कार्यकर्ता, तो सुद्धा पवार साहेबांच्या विचाराला पुढे चालत असेल, तर एखाद्या गोष्ट जर कुणी असं बोलत असेल तर माझ्यासाठी तो अभिमानाची गोष्ट आहे, पण मी त्याच्याकडे तसं बघत नाही. मी कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत काम करत राहील आणि साहेबांचा जो विकासाचा विचार आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं नेता येईल याच्यासाठी मी प्रामाणिकपणे झटत राहील. बिलकुल. रोहित, खूप खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रशी बोललात आणि या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांना उत्तर दिली, त्याबद्दल तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रोहित पवार होते आपल्यासोबत. अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत, अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष देखील वेधलं. विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर देखील ते जी जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीकडे आपण गांभीर्यानं पाहू असं म्हणाले. या सगळ्या बातम्यांसह इथंच थांबूया. पाहत रहा जय महाराष्ट्र.